श्रीकृष्ण तर प्रत्येकाच्याच आयुष्यात असतो, पण आपल्यालाही कधीतरी अर्जुन होता आलं पाहिजे. या व्यक्तीच्या एमपीएससीच्या युद्धात श्रीकृष्णाची भूमिका पार पाडली यांच्या मोठ्या भावाने, म्हणूनच अर्जुनाने हे युद्धात विजयही मिळवला. शालेय जीवन आणि कॉलेजमधली शैक्षणिक प्रगती अगदी जेमतेमच होती, परंतु घरच्यांचा खंबीर पाठिंबा असेल तर मनात आणलेल्या प्रत्येक क्षेत्रात उज्ज्वल यश प्राप्त करता येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही व्यक्ती. जबरदस्त इच्छाशक्ती, कष्ट करण्याची तयारी, योग्य नियोजन आणि चांगले मार्गदर्शक असतील तर माणूस यशस्वी होतोच. हीच हातोटी वापरून एमपीएससी कंबाईंड 2021 मध्ये ओबीसी संवर्गातून 22व्या क्रमांकाने पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पीएसआय पदी निवड झालेले वैभव हरीश खैरनार यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. नमस्कार सर, बीजेसी स्टडीच्या टॉपर स्टॉक मध्ये मी वैभव आपलं सहर्ष स्वागत करतो. थँक्यू सो मच सर. फायनली तुम्ही पीएसआय झालेला आहात 2021 कंबाईंड मध्ये, कसं वाटतंय आता? सर आनंद तर प्रचंड झालाय. 6 वर्ष मेहनत केली होती, त्या मेहनतीचं कुठेतरी आज फळ मिळालंय याचा प्रचंड आनंद होतोय. घरी असेल बाहेर असेल सगळीकडे मान सन्मान मिळतोय, त्यामुळे देखील प्रचंड आनंदी आहे. आपण काहीतरी करू शकलो, आपलं स्वतःला सिद्ध करू शकलो, ही हाच प्रचंड मोठा अनुभव आहे. अरे वा, पहिला प्रश्न सरळ सरळ आहे, पीएसआय व्हायचा अगोदरचा वैभव आणि पीएसआय झाल्यानंतरचा वैभव काय फरक पडलाय? सोसायटीचं तुमच्याकडे पाहणं, घरच्यांचं तुमच्याकडे पाहणं आणि स्वतःची प्रतिमा मनात कशी तयार झाली आता? सर आधी जे होतं, कुठे गेलं तरी फारसा एक नॉर्मल माणूस असायचा, आता कुठे गेलं तरी एक अधिकारी म्हणून बघतं आपल्याकडे. आपल्याकडेच त्याप्रमाणे आपल्या घरच्यांकडेही वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं. माझा रिसेंटली आलेला अनुभव सांगतो तुम्हाला, म्हणजे कुठे लग्नात जर गेलं तर लग्न बाजूला असतं, त्यात आपला पण सत्कार होतो, म्हणजे आपण त्यात असतो कुठेतरी, कुठेतरी आपला विषय असतो प्रत्येकाच्या तोंडी. त्याचप्रमाणे माझ्यासोबत असा इन्सिडेंट झाला की मी एका ठिकाणी मोतीला गेलो होतो, तिथे देखील त्यांनी मला विचारलं तुमचं जॉईनिंग कधी आहे किंवा तुम्ही कधी पुढची प्रोसेस काय आहे, अरे इथे काय चालू आहे, तुम्ही बोलता काय, असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला आनंद असतो आपल्या याचा. ओके, नक्कीच. आणि ही एक चांगली गोष्ट आहे की ज्यावेळेस तुम्ही अधिकारी होता तर सोबतची चार माणसं म्हणजे आपली कॉलर टाईप करतात की तुझ्यामुळे आम्ही आज मानसन्मान आम्हाला मिळतोय, चांगली गोष्ट आहे. मी तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये उल्लेख केला तसं की तुमच्या यशामध्ये तुमच्या फॅमिलीचा, तुमच्या परिवाराचा, तुमच्या कुटुंबाचा खूप महत्वाचा रोल आहे, तर नक्की तुम्ही कोणत्या फॅमिली बॅकग्राऊंड मधून येता आणि फॅमिली बद्दल आम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करा. येस सर. सर मी नाशिकच्या सातपूर या भागातील कामगार वस्तीत राहतो. सातपूर एमआयडीसी आहे, कामगार वसाहत आहे. तर घरी आपली शेती वगैरे आहे. मोठा बंधू राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आहे ज्याचा मला फुल सपोर्ट होता. त्यानंतर लहाना भाऊ पुण्यात इंजिनियर असल्याने जॉब करतो. तर घरच्यांचा आधीपासून सपोर्ट होता, घरच्यांचा सपोर्ट चांगला असल्या कारणाने मी इतके दिवस देऊ शकलो किंवा करू शकलो. त्याचप्रमाणे फॅमिली सपोर्ट चांगला होता हे सांगता येईल मला. आणि घरचे आई वडील वगैरे काय करतात? शेती, आमचे वडील शेती करतात, दोघं भाऊ जॉब करतात. तुमचं सांगितलं की तुम्ही मोठा भाऊ तुमचा राष्ट्रीय कबड्डी प्लेअर आहे, कबड्डी खेळाडू. ओके, हा. तर मध्यमवर्गीय कुटुंबात कसं असतं की जे मोठ्या भावाने केले तर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून असं घरचे म्हणतात की त्याने केलं तर तूही कर. तर तसं स्पोर्टमध्ये तुम्हाला, ओके, तुम्ही कोणता स्पोर्ट? सर मी कराटे ब्लॅक बेल्ट आहे. मी कराटेमध्ये कराटे खेळायचो, पण तेव्हा परिस्थिती फारशी चांगली नसल्या कारणाने मी कराटे सोडलं होतं. त्यानंतर सायन्स वगैरे आपल्याकडे असतं नाही का, सायन्सला घेतलं, आता हार्ड विषय तर नको खेळायला, असं सर्वसामान्य घरातली परिस्थिती असते. तर मी विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये नाशिकचं प्रतिनिधित्व केलं होतं, पण स्पोर्ट्सचं रिझर्वेशन जास्त ते मला काय भेटू शकलं नंतर राष्ट्रीय स्तरावर, पण मी एक स्पोर्ट्स पर्सन आहे. तर स्पोर्ट्स पर्सन असल्याचा फायदा इकडे काय झाला का तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या अभ्यासामध्ये? सर आपण जेव्हा फिजिकली स्ट्रॉंग असतो तेव्हा आपण मेंटली देखील त्याचप्रमाणे स्ट्रॉंग असतो. मला जास्त फायदा असा झाला की मी अवघ्या 3 पीएसआय 2020 असताना अवघ्या 3 महिन्यांच्या याच्यावर मी माझं ग्राउंड अतिशय चांगल्या प्रकारे केलं. ती स्ट्रेंथ होती, ते वर्कआउट करण्याची सवय होती आणि त्यामुळे चांगला परफॉर्मन्स मी देऊ शकलो 20 ला. ओके, मला विद्यार्थ्यांना आवर्जून सांगायचं आहे, आतापर्यंत सरांनी 18 मेन्स दिलेले आहेत आणि आपण म्हणतो की चांगला एज्युकेशन बॅकग्राऊंड पाहिजे, खूप चांगले मार्क पाहिजे, असं काही नव्हतं. सरांचा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शैक्षणिक जीवन किंवा शालेय जीवन आणि कॉलेजमधली शैक्षणिक प्रगती होती तर ती जेमतेमच होती. तर सर थोडक्यात तुमचा एज्युकेशनल बॅकग्राऊंड सांगा, 10वी 12वी बद्दल काय झालं आणि ग्रॅज्युएशन बद्दल, ते थोडक्यात आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करा.
सर मी येथे नाशिकमध्ये सातपुर येथेच अशोकनगर माध्यमिक विद्यालय अशोकनगर जी शाळा आहे, एक जिल्हा परिषदेची शाळा आहे, तिथे आदिवासी सेवा संस्थेची, तिथे मी माझं शैक्षणिक शिक्षण पूर्ण केलं 10वीपर्यंतच. मला 10वीला 60% मार्क होते, जेमतेम ऍव्हरेज मार्क होते. त्यानंतर मी 12वी पण लोकनेते व्यंकटराव हिरे नाशिक येथेच केली, त्यात मला अवघे 46% मार्क्स होते सायन्सला. त्यानंतर मी KTHM कॉलेज नाशिक येथून माझं BSc झूलॉजी मध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे. ओके या प्रॉब्लेम हे एमपीएससी चं भूत कसं काय डोक्यावर सवार झालं, म्हणजे कधी तयारी सुरू केली, का केली आणि कुठून केली, त्याचा काय संदर्भ? सर मी जानेवारी 2017 पासून MPSC चं प्रिपरेशन करतो, 6 वर्ष झाले होते 21-22 मध्ये. तर मी ज्याची किंवा DYSP त्याप्रमाणे PSI यांची पंढरी जी बोलता, ती पंढरी म्हणजे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी MPA, याच्या जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटर मध्ये जवळ मी राहिला आहे. तर ते लहानपणापासून बघायचो की व्हाईट ड्रेसवर असणारे लोक कोण आहेत, बॉ ती क्युरियोसिटी असायची कोण लोक आहे. तर तपास केल्यानंतर मला ह्या गोष्टी कळल्या की अच्छा, हे PSI DYSP असे लोक आहेत. तर शेवटच्या वर्षाला असताना KTHM कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र खुलं झालं होतं, तर तिथे मला स्पर्धा परीक्षांविषयी माहिती कळली. त्याचप्रमाणे आमचे चुलते जे आहेत ते त्यांनी IPS चा इंटरव्ह्यू दिलेला होता UPSC थ्रू, तर त्यांच्याकडून मला मार्गदर्शन भेटलं राम खेरना सर, आणि त्यामुळे मी इकडे आलो. आणि आतापर्यंत तुम्ही किती मेन्स दिलेले आहेत आणि त्याचा फायदा तुम्हाला याच्यामध्ये कसा झाला, PSI च्या मेन्स देताना किंवा इव्हन इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा? सर मी Class 3 पासून Class 2 पर्यंतच्या सर्व मेन्स दिलेल्या आहे, त्यात मग PSI असेल, STI असेल, ASO असेल, राज्यसेवा असेल, त्यानंतर आपलं फॉरेस्ट जी मेन्स म्हणतो आपण ती, टॅक्स असिस्टंट वगैरे, सर्व मेन्स दिलेल्या आहे. या मेन्सचा फायदा असाच होतो सर की तुम्हाला ती सिटिंग हे होते समजते, मेन्सचं प्रेशर कसं हँडल करता तुम्हाला हे कळत असतं, आणि मेन्स दिल्याने आपल्याला बऱ्याच गोष्टी त्याच त्यात रिपीट होत असतात आणि त्याचा फायदा होतो इनडायरेक्टली. इव्हन ज्यावेळेस आपण ह्याच्यात सोसायटीत जातो तर त्यावेळेस स्पोर्ट मधले जे स्टुडंट आहेत किंवा स्पोर्ट मध्ये आहेत आणि ते कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करतात, तर यांचा MPSC कडे किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा असतो, कारण त्यांचा स्पोर्ट मॅनेज करून त्यांना अभ्यास करायचा असतो. तर तुम्ही स्पर्धा परीक्षांकडे ऍज अ स्पोर्ट्स पर्सन म्हणून कसं पाहता? सर ऍक्च्युली मी जेव्हा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला सुरू केला तेव्हा मी काही स्पोर्ट्स करत नव्हतो, त्यावेळी मी फुल टाइम अभ्यासच करायचो. पण स्पोर्ट्स पर्सन त्या इतर जनरल स्टुडंट पेक्षा स्पोर्ट्स पर्सनला ते कम्पेरेटिव्हली इझी असतं अभ्यास, त्यांचं मेरिट वगैरे कमी लागतं, त्यामुळे त्यांना इझिली पोस्ट भेटू शकतात. बरोबर. आता पर्टिक्युलर 2021 कंबाईन मधून तुमचं फायनली सिलेक्शन झाले, तर ह्या पूर्व, मुख्य, ग्राउंड आणि मुलाखती या 3 टप्प्याबद्दल तुमचा वेगळा अनुभव आहे का काय, आणि असेल तर तो नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांबरोबर शेअर करा की काय तुमचं नियोजन होतं, कसं प्लॅनिंग होतं, अगदी स्टेप बाय स्टेप डीप मध्ये सांगितलं तरी चालेल. सर PSI चा जो 4 टप्पे असतात, पूर्व, मुख्य, ग्राउंड, त्याचप्रमाणे इंटरव्ह्यू, यांची प्रत्येक टप्प्याची एक वेगवेगळी रिक्वायरमेंट असते. जसं तुम्ही पूर्व मध्ये व्हास्ट सिलेबस असतो ते काही विचारू शकता, त्याचप्रमाणे आपण जर मेन्स कडे गेलो तर मेन्स मध्ये एक कोडेड सिलेबस असतो. जसं की RTI असला तर RTI वर तुम्हाला 5 क्वेश्चन येणार, RTI केला, बेअर ऍक्ट केले की तुमचं त्यात होऊन जात असतं. पण तसं प्रीला नसतं, प्री मध्ये काही विचारू शकता, करंट असेल, हे असेल, आणि 7 ते 7 सब्जेक्ट असतं आपले प्रीला. तर प्री आणि मेन्स याची स्ट्रॅटेजी वेगवेगळी असते. प्री मध्ये तुम्हाला थोडं आवाका वाढवावा लागतो, जास्त अभ्यास करावा लागतो. मेन्सचा तेवढाच एक कोडेड सिलेबस असतो, तेवढा ठराविक अभ्यास तुम्ही केला की तुमची मेन्स क्लिअर होत असते. प्री करत असताना मी विद्यार्थ्यांना एक सांगेल की तुम्ही ज्यावेळी प्री करता त्याचवेळी तुम्ही मेन्सचा देखील अभ्यास केला पाहिजे, कारण की प्री झाल्यानंतर आपल्याला हार्डली 3 ते 4 महिने मेन्ससाठी भेटत असतात, त्यामुळे तेव्हा ते कव्हर होईल सिलेबस असं नसतं. त्यामुळे तुम्ही प्री करत असतानाच मेन्सचा करावा असं मी विद्यार्थ्यांना सांगेल. त्याचप्रमाणे हे 2 टप्पे झाले, त्यानंतर आपला इंटर, त्यानंतर येतो ग्राउंडचा टप्पा. ग्राउंडचा टप्पा हा देखील क्रुशियल ठरत असतो. आता ग्राउंडचे मार्क क्वालिफाईंग असल्यामुळे मार्क्स पकडत नाही, पण आमच्या 20 च्या वेळेस पकडत होते, 21 च्या वेळेस क्वालिफाईंग झालं. त्याचप्रमाणे ग्राउंड देखील ज्यापर्यंत खूप वीक आहे त्यांनी आपल्या स्ट्रेंथवर काम केलं पाहिजे, वर्कआउट चांगला केला पाहिजे, कारण की आमच्या वेळेस असे मुलं होते ज्यांचं खूप मार्कांनी लीड होती, जे खूप पुढे होते अभ्यासात, पण ते ग्राउंड क्वालिफाय न झाल्यामुळे त्यांचं राहून गेलं काही कारणाने. त्यामुळे आपण ग्राउंडला तेवढं निग्लेक्ट न करायला नाही पाहिजे. आणि इंटरव्ह्यू असेल तर मला असं वाटतं की MPSC ऍस्पिरंटचा, MPSC विद्यार्थ्यांचा सगळ्यात आवडता जो कुठला हे असेल MPSC प्रवासातील, तर तो इंटरव्ह्यू आहे. कारण की इंटरव्ह्यू मध्ये आपण सदस्यांशी डायरेक्टली संभाषण करत असतो, डायरेक्टली त्यांच्याशी बोलत असतो, त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या जीवनातील किंवा अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनातील हा सर्वात चांगला क्षण आहे हे करणं. तो आनंद प्रत्येक ऍस्पिरंटने घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर.
तुम्ही म्हटलं तसं की फ्री झाल्यानंतर मेन साठी तुम्हाला 3 महिन्याचा म्हणजे 90 दिवसांचा सर्वसामान्यपणे वेळ मिळतो, यस आणि त्याच्यामध्ये आपल्याला मेन्सचे 2 पेपर असतात, एक तुमचा ट्रॅडिशनल सब्जेक्ट बरोबर आणि एक ग्रामरचा किंवा लँग्वेजचा पेपर आपण त्याला म्हणतो. ग्रामर तर मेन्स प्री नंतर तर हे मेन्स 30 90 दिवसाचा तुमचा प्लॅन कसा होता, त्याच्यामध्ये तुम्ही कसं एक्झिक्यूट केलं किंवा कसं मॅनेज केलं? सर आमची 21 ची जी हे होती ती पोस्टपोन झालेली एक्झाम होती, ती झाली आमची 22 ला ऑगस्ट मध्ये, त्यामुळे 21 पूर्ण मला रिकामं भेटलं होतं. तर मी इथनं मी कधी पुण्याला गेलो नाही अभ्यास करण्यासाठी, किंवा ते एक्झाम मीच असतं की तुम्ही पुण्याला जाल तरच तुमचा अभ्यास होईल असं तसं. तर मी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की असं काही नसतं, तुम्ही कुठेही बसून अभ्यास करू शकता. तुम्ही तुमच्या घरी बसून मळ्यात बसून, ग्रामीण भागातले पार्श्वभूमी असलेले बरेच विद्यार्थी असतात, तुम्ही कुठेही अभ्यास करू शकता, तसं काही नाही. तर मी कोरोनाचा किंवा ऑनलाईन एक्झाम्स याचा लेक्चरचा असा फायदा करून घेतला की लॉसचे जे लेक्चर मुलं पुण्यात जाऊन करतात ते लेक्चर मी माझ्या घरी बसून ऑनलाईन ई स्टडीच्या माध्यमातून केले. त्याचप्रमाणे इतरही ग्रामरचे वगैरे लेक्चर केले, त्याचा मला फायदा झाला. आणि माझी ती 90 दिवसांची किंवा 3 महिन्याची स्ट्रॅटेजी अशी असायची की मी कधी एक सब्जेक्ट घेऊन, म्हणजे आपण असतं ना की लेखकाचं मनोगत ते शेवटचं पान इथपर्यंत सगळं वाचण्यात येतं आपल्या, तसं नाही. मी ठरवून घ्यायचो की हाँ मी एक रटाळ वाचणं अवॉइड करायचो. मी ठरवून घ्यायचो की आपण सुरुवातीचे 10 दिवस 2 टॉपिक घेणार आहोत, जसं की हिस्ट्री आणि जिओग्राफी घेतलं तर यातले रोज 10 10 टॉपिक असे आपले 10 दिवसात कव्हर झाले पाहिजे. तर असे 6 सब्जेक्ट मी ते 1 महिन्यात कव्हर करायचो, पुढच्या महिन्यात पुन्हा रिव्हिजन करायचो, त्याच्या पुढच्या महिन्यात, म्हणजे टाइम कमी कमी होत जायचा. सुरुवातीला जर मला वाचण्यासाठी 1 महिना लागत असेल तर ते दुसऱ्या महिन्यात 15 दिवसात करायचो. त्यानंतर रिव्हिजनच्या वेळात प्रत्येक दिवशी एक एक सब्जेक्ट घ्यायचो. आमच्या वेळेस सीआरपीसी आयपीसी हे जे लॉज आहेत मेजर लॉज हे होते, त्यामुळे त्या लॉजचे म्हणजे तेव्हाच्या सिलेबस नुसार जर तुम्हाला पीएसआय व्हायचं तुम्हाला 1500 लॉज 1500 आर्टिकल्स पाठ असणं फार गरजेचं होतं. तर त्या आर्टिकल्स पाठ करण्यासाठी आम्ही तसं ठरवायचो की आपण एवढ्या एवढ्या दिवस हे आर्टिकल करूया, तेवढ्या तेवढ्या दिवस ते आर्टिकल करूया, त्या हिशोबाने अभ्यास असायचा. मी सकाळी सकाळी अभ्यासाला मेन्सच्या वेळेस सकाळी अभ्यासाला 9 वाजता जर बसलो तर जेवणाचं आणि चहाचं सोडता संध्याकाळी डायरेक्ट 8 वाजता उठायचो, मध्ये जेवणाचा आणि असा गॅप सोडला तर. त्यानंतर पुन्हा 9 10 वाजता अभ्यासाला सुरुवात करायची आणि रात्री 1 वाजेपर्यंत, म्हणजे जवळजवळ 14 ते 15 तास अभ्यास व्हायचा. म्हणजे घरी राहून, म्हणजे जुनी ज्या भागात राहताय किंवा जिथे राहताय तर तिथे राहूनही अभ्यास होऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे आपल्या समोर आहेतच. तुम्ही सांगितलं की तुम्ही स्पोर्ट्स पर्सन आहात, ग्राउंडला म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कमी मेहनत करावी लागली असं म्हणता येईल का, किंवा तुम्ही ग्राउंडची तयारी कशी केली मग? सर मी ग्राउंड इथे नाशिकलाच केलं होतं, शिवाजी स्टेडियम म्हणून आहे तिथे, सर आहेत एक अश्वमेध अकॅडमी म्हणून, तर आम्ही तिथे ग्राउंडची प्रॅक्टिस केली होती फिजिकल ट्रेनिंग साठी. त्याचप्रमाणे आम्ही डाएट असेल, इतर काही प्रोटीन वगैरे इतर ज्या गोष्टी असतील त्या सर्व सरांकडनं समजून घेतल्या होत्या, त्याप्रमाणे सगळं केलं होतं. तर ग्राउंड हे एक असं असतं की आपण खूप सांभाळावं लागतं, इंजर्ड होता कामा नये, त्याचप्रमाणे आपलं इतरही काही गोष्टी होता कामा नये, यासाठी आपण ग्राउंडची काळजीपूर्वक तयारी केली पाहिजे. तुमचं ग्राउंडचं शेड्यूल कसं होतं किंवा तुम्ही कसं ते नियोजन करत होता ग्राउंडचं? सर मी सकाळी ग्राउंडच्या टायमाला 2 टाइम ग्राउंड करायचो. आम्ही सकाळी ग्राउंडला मी 5:30 वाजता उठून मला इथन 11 12 किलोमीटर जावं लागायचं प्रॉपर नाशिकमध्ये, मी नाशिकच्या बाहेर राहिलाय थोडा. तर मी सकाळी 5 वाजता उठून 6 वाजता ग्राउंडवर जायचो, 6 ते 8:30 9 पर्यंत आमचं ग्राउंड व्हायचं. त्यानंतर मी पुन्हा घरी येऊन घरीच अभ्यास करायचो. मी मेन सर्व घरी बसून अभ्यास करून दिलेले आहे, कुठल्याही मेन साठी मी लायब्ररीत गेलेलो नव्हतो. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी 5 वाजता ग्राउंडला जायचो आणि ग्राउंड कंटिन्यू करायचो. आता तुम्ही सांगितलं बरं त्या म्हणून तुमचं म्हणजे आता लास्ट इयर पासून ग्राउंडचे मार्क्स क्वालिफाय झालेले आहेत, तर हे सोपं झालंय की अवघड झालंय? सर ज्यांची फिजिकल स्ट्रेंथ जी कमी आहे त्यांना 60 पाडणं पण खूप अवघड असतं, कारण की तुम्हाला त्या टाइम याच्या 2:30 असेल 800चा, 2:40 50 या स्लॉट्स मध्ये तुम्हाला येणं गरजेचं असतं, आणि त्या स्लॉट्स मध्ये येण्यापुरतं आयोग कोणाला सोपं सोडत नसतो. पर त्या स्लॉट्स मध्ये येण्यासाठी तुम्हाला तेवढी फिजिकल स्ट्रेंथ लागते जी पीएसआयला तुम्ही म्हणजे क्वालिफाय करू शकता यासाठी, त्यामुळे ते सोपं पण नाही म्हणता. ज्यांचं ग्राउंड अतिशय चांगलं आहे, ग्रामीण भागातल्या मुलांचं ग्राउंड चांगलं असतं, ज्यांनी भरतीची वगैरे प्रॅक्टिस केली आहे त्यांच्यासाठी इझी ते 100 मार्क्स घेण्याची गरज नाही तुम्हाला. आता तुम्ही मागाशी बोलता बोलता म्हटल्याप्रमाणे की मुलाखत किंवा इंटरव्ह्यू हा प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणाऱ्या लोक म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक आनंदाचा क्षण असतो. तुमचा इंटरव्ह्यू कसा झाला, त्याच्यात काय असे इंटरेस्टिंग किस्से घडले का किंवा काही प्रश्न तुम्ही सांगू शकाल का?
सर मी 20 आणि 21 पोलीस उपनिरीक्षक या दोन दोन इंटरव्ह्यू दिलेले आहेत PSI चे. तर मला 20 ला माननीय दिगावकर सर जे आहेत, प्रतापराव दिगावकर जे ऍडिशनल DGP होते महाराष्ट्राचे, त्यांचं पॅनल होतं. तर सर मी इंटरव्ह्यूचा एक किस्सा सांगेल की म्हणजे तुम्ही सायन्सच्या आत म्हणून तुम्हाला त्याचा फायदा होतो असं काही नसतं. मला सायन्सचं होतं म्हणून मला तोटा झाला. आता कसं की मी गेलो, गेल्या गेल्या बसलो, त्यांनी विचारलं कशा आहात काय, आणि त्यांनी सरळ मला विचारलं की सायन्सवर त्यांनी इंटरव्ह्यू नेला. तर सायन्सचे 3 क्वेश्चन त्यांनी विचारले, तर ते तिघही क्वेश्चन मला आले नव्हते आणि ते फॅक्च्युअल क्वेश्चन होते. बरोबर तर हा तर मी तिथे थोडंसं हे झालो की ठीक आहे, हे गुगली बॉल टाकताय, आपल्याला याच्यावर फसायचं नाही, फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. पण असंही सायन्स तुम्हाला हे होऊ शकतं. तर त्यांनी त्याच्यानंतर माझा माइंडसेट चेक करण्यासाठी त्यांनी मला डायरेक्ट विचारलं होतं की तुम्ही सायन्स ग्रॅज्युएट आहात, तुम्हाला तर काहीच येत नाही, बेसिक क्वेश्चन पण येत नाहीये, असं असं मला प्राण्यांच्या वर्गी अॅनिमल किंगडम जे म्हणतो आपण त्याच्यावर क्वेश्चन विचारले होते. त्यानंतर कॉक्रोच मध्ये किती चेंबर्स हार्ट असतात त्यावर क्वेश्चन विचारले होते. तर हे क्वेश्चन तिथे आठवणं खरंच शक्य नाही टायमवर, असं परिस्थिती असते तिथे. तर मी ते तिघे क्वेश्चन नाही सर, सॉरी सर, मला येत नाही असं सांगितलं होतं. तर त्यांनी मला ते गुगली टाकले होते की तुम्ही खरंच सायन्स ग्रॅज्युएट आहात का, तुम्हाला खरंच येते आहे का. तर मी त्याला हसून रिप्लाय दिला, सर सॉरी माझ्या लक्षात नाही आहे. त्यानंतर मग त्यांनी माझे ओपिनियन बेस्ड क्वेश्चन विचारले, ज्यात अनेक क्वेश्चन होते वेगवेगळ्या प्रकारे. ते क्वेश्चन ओपिनियन बेस्ड मी चांगले करू शकलो आणि 2020 च्या इंटरव्ह्यूला मला महाराष्ट्रात वन ऑफ द हायेस्ट 30 मार्क दिलेले होते, जे की 31चा हायस्ट होता, बरोबर मला 30 मार्क 2020 ला दिले होते. त्याचप्रमाणे 21च्या इंटरव्ह्यूला मला 24 मार्क आहे, जिथे की ऍव्हरेजच कमी होता, हायेस्ट 28चा होता, तिथे पण मला एक चांगले मार्क होते. तर मला तिथे पांढरपट्टे, मान्य पांढरपट्टे सर जे आहेत त्यांचं पॅनल होतं, सरांनी पण खूप क्वेश्चन विचारलं. ते लोक फार अनुभवी लोक असतात, 55-60 वर्ष त्यांचं हे असतं, 30-40-40 वर्षाचं त्यांचं आयएएसचं करिअर असतं. ते आपला माइंडसेट चेक करत असतात की हा त्या पोस्टसाठी फिट आहे का, हा बसू शकतो का तिथे, त्या चौकटीत हा येऊ शकतो का. तर ते विचारत असतात. मी सांगितलं होतं की घरी शेती आहे, त्याने कुठे कुठे आहे, तुमच्या इकडे जमिनीला भाव आहे तर तुम्ही शेती विकून टाका, काहीतरी दुसरं करा, असं माइंडसेट चेक करण्यासाठी त्यांनी विचारलं होतं. ते आपल्याला गोत्यात टाकत असतात. त्याप्रमाणे ते आपल्या हे पण चेक करत असतं की हा किती खरं बोलतोय, हा किती खोटं बोलतोय. ते आपण जर एखादा क्वेश्चन करेक्ट सांगत असलो तरी पण ते नकारार्थी मान डोलवतात की याला येत आहे की नाही, याचा कॉन्फिडन्स किती, हे चेक करत असतात. असं माझ्यासोबत ते किस्से झाले होते, ते लिटरली हसत होते मला, असे किस्से होत राहतात. बरोबर. आता तुम्ही बोलता बोलता म्हटलं की सायन्स बॅकग्राऊंडचा तुम्हाला तोटा झाला नाही. यस ओव्हरऑल सर. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना जर का तुमचं 11वी 12वीला इव्हन तुमचं ग्रॅज्युएशन जर का तुम्ही सायन्स स्ट्रीम मधून केलं असेल तर फायदा होतो का आणि तुमचा पर्सनल एक्सपिरियन्स काय आहे? सर मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षेचा हा जो सिलेबस आहे, हा सिलेबस एक परिपूर्ण अधिकारी घडवण्यासाठी तयार केलेला असतो. त्यामुळे आपण फक्त सायन्सच्या आहोत म्हणून आपल्याला सायन्स आणि मॅथमध्ये फायदा होईल असं काही नसतं. इथे आर्ट्स साठीचे जे विषय आहेत, हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, त्याचप्रमाणे कॉमर्स साठीचे जे विषय आहे, कॉमर्स हे असेल, आपलं इंडियन इकॉनॉमी असेल, इंडियन पॉलिटी असेल, यांचा हे पण वेगवेगळे विषय असतात. त्यामुळे फक्त सायन्सवाल्यांना फायदा होईल, फक्त आर्ट्सवाल्यांना फायदा होईल असं काही नसतं. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला तो ऍडव्हान्टेज असतो, त्या विषयात तुम्ही मार्क जास्त घेऊ शकता, बाकी दुसरा याच्या इम्पॅक्ट होतो असं मला काही वाटत नाही. बरोबर बरोबर. आता तुमची जी बॅच आहे म्हणजे कोरोना आला होता आणि तुम्हाला घरी राहून अभ्यास करायला लागला होता आणि तुम्ही म्हटलं की ई स्टडी केला म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाच्या तून अभ्यास झालेला आहे, तर सोशल मीडिया जे आहे तर याचा तुम्ही कसा पॉझिटिव्हली किंवा सकारात्मक उपयोग करून घेतला तुमच्या अभ्यासाच्या स्ट्रॅटेजीमध्ये? सर हे जे लेक्चर्स होता पुण्यामध्ये, जे पुण्याचे मुलं लेक्चर्स करायचे फिजिकली तिथे अटेंडन्स देऊन, तेच मला इथे बसून करता आलं. ते मला सोशल मीडियाच्या माध्यमातूनच कळलं होतं, जसं की FB वगैरे, टेलिग्राम वगैरे वर जे हे येतात की इथे इथे बॅच चालू होणार आहे असं असं पुण्यामध्ये. तर किशोर लवटे सरांची मला बॅच त्यातनंच कळली होती की लॉजची बॅच चालू होणार आहे. त्यानंतर गणेश कड जे सर आहेत जे इंग्लिश ग्रामर येतात, त्यांची बी बॅच मला कळली होती, त्यामुळे मी तशा बॅच जॉईन केल्या होत्या. सोशल मीडियाचा वाढता वापर याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? काय वाटतं तुम्हाला, कमी व्हायला पाहिजे की ठीक आहे? सर मला असं वाटतं कुठल्याही गोष्टीचा उद्रेक झाला तर तो हानिकारकच असतो. आपण एक लेवलमध्ये राहून किंवा एक मर्यादेत राहून जर त्या गोष्टीचा योग्य प्रकारे उपयोग करून घेतला तर तोही चांगला असे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रकारे अवेअरनेस पण आपण वाढवू शकतो, अवेअरनेस पसरवू शकतो. त्यामुळे सोशल मीडियाचा आपण युज कसा करतो यावरती डिपेंड आहे. पूर्ण बंदच केला पाहिजे असं देखील मला वाटत नाही, कारण की मी माझ्या मेन्स देत असताना प्रत्येक याच्यावर होतो, इंस्टाग्राम असेल, FB असेल, व्हॉट्सअप असेल, प्रत्येक माध्यमांमध्ये मी ऍक्टिव्ह होतोच असं काही. ओके ओके. आता तुमचं ही जी MPSC जर्नी आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या 18 मेन्स दिलेल्या आहेत, 18 मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत,
परंतु बाय चान्स किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळालं नाही किंवा अपयश आलं, अपयश आल्यानंतर ऑब्व्हियसली माणूस खचून जातो किंवा खचतो किंवा अभ्यासात्मक खंड पडतो. परंतु तुम्ही याच्यातही स्वतःला पॉझिटिव्ह ठेवलं, तर ते कसं तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह ठेवलं तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. सर पॉझिटिव्ह ठेवायचं सांगण्यात आलं तर आपण इतर कुठलं मोटिवेशन घेण्यापेक्षा आपण घरच्यांकडनं मोटिवेशन घेतलं पाहिजे. आपले आई वडील किती कष्ट करतात, आपले भाऊ किती कष्ट करतात, ते कोणत्या मार्गाने त्यांचं जनजीवन आहे, जे दैनंदिन आहेत ते कसं जगत आहेत, आपण त्यांच्याकडनं मोटिवेशन घेतलं पाहिजे. आणि मला खरं सांगायचं तर घरचा सपोर्ट इतका छान होता की मला कधी तसं प्रेशराइज झालं नाही की आपण मेन्स नापास झालोय. मला असं वाटायचं की ठीक आहे आपण मेन्स पर्यंत आलो, इतक्या मेन्स दिलंय ठीक आहे होऊन जाईल आपलं पण यातनं. त्यामुळे तसं फारसं प्रेशर आलं नाही पण मी ते हँडल करू शकत होतो. मी हे प्रेशर पुढच्या याच्यावर ढकलं. आमचे एक सर होते त्यांना मी सांगितलं होतं सर मला असं 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 होतं मला टेन्शन येतं. ते सर बोलले होते की तुम्ही ते सर बोलले होते की तुम्ही प्रत्येकाला थोडी टेन्शन घेऊ शकता, म्हणजे एक मेन्स दिली तुम्ही टेन्शन घेतलं ठीक आहे, प्रत्येक मेन्स दिली टेन्शन घेतलं असं नाही होऊ शकत. त्यामुळे तुम्ही ते त्याची सवय केली पाहिजे. तर मी प्री झाली की सांगायचं की यार प्री जर निघणार असेल तर आपण काय टेन्शन घेऊन फायदा, आपण मेन्सला टेन्शन घेतलं पाहिजे. मेन्स झाली तर आपण इंटरव्ह्यूच्या टेन्शन घेऊ. आणि ज्यावेळी इंटरव्ह्यू दिला त्यावेळेस मला कसलंच टेन्शन नव्हतं. मी कॉन्फिडन्स इतका वाढलेला होता आणि सवयीचं इतकं झालं होतं. त्यासाठी मी भरपूर मॉक दिलेले होते, 7 ते 8 मॉक मी इंटरव्ह्यूसाठी दिलेले होते वेगवेगळ्या अकॅडमीज मध्ये. त्यामुळे त्याचा मला फायदा झाला. तुमच्या बोलण्यातून घरच्यांचा उल्लेख सारखा येतोय. ज्यावेळेस तुमची फायनल पोस्ट निघाली, फायनल लिस्ट मध्ये तुमचं नाव आलं, घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या नक्की? सर मी घरी होतो, घरी म्हणजे अनफॉर्च्युनेटली कोणीच नव्हतं त्यावेळी, मी आणि भाऊच होतो. आई तर काही पारिवारिक कारणांमुळे आई बाहेर होती, पण पहिला सगळ्यात पहिला फोन आईला आणि पप्पांनाच केला होता की असं असं झालंय. ते खूप खुश झाले, मला बाहेरनं कळलं की वडील वगैरे रडले पण होते. ते माझे व्हिडिओ व्हायरल झाले ते, त्यात पण ते आहेत आनंद असू त्यांना अनावर झाले होते. घरच्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट असते, मुलगा इतक्या दिवसांपासून कष्ट करतोय त्याचं कुठेतरी फळ त्याला मिळाले, त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवलं, ह्या गोष्टी होत असतात. शेवटचा सर प्रश्न आणि आपण मग थांबूया. एमपीएससी करत असलेल्या विद्यार्थ्यांना आणि स्पेशली मुलांना काय सल्ला द्याल तुम्ही किंवा अभ्यासाबद्दल काही मार्गदर्शन कराल? सर त्यांना सल्ला देणं इतकं मी खरंच मोठा नाही, पण एक मोठा बंधू किंवा लहान भाऊ या नावाने मी त्यांना काही गोष्टी सांगू इच्छितो. ज्याप्रमाणे मी एक ऍव्हरेज विद्यार्थी होतो, फारसं माझं हे नव्हतं, मुलांना मी हे सांगेल की आपण काही मुलांमध्ये न्यूनगंड फार बघायला भेटतो, जसं की माझं मॅथ चांगलं नाहीये, माझं सायन्स चांगलं नाही. तर मी असं सांगेल मुलांना की हे विषय तुम्हाला तुम्हाला हार्ड आहेत, अख्ख्या महाराष्ट्राला हार्ड जात असतात, त्यामुळे तुम्ही त्याचा न्यूनगंड न बाळगता इतर विषयांवर चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे. जर तुमचं सायन्स नीट आहे तर तुम्ही ज्योग्राफीत आउट ऑफ घ्या, तुमचं मॅथ नीट नाही तर तुम्ही रिझनिंग घ्या. मला मॅथला 7 पैकी 0 मार्क असायचे, पण रिझनिंगचे 7 पैकी 7 माझे बरोबर असायचे. त्यामुळे तुम्ही इतर विषयावर त्याचा हे करा, आणि तो जो विषय आपला वीक आहे तो जास्त ढासळणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आपण. त्याचप्रमाणे मी मुलांना हे पण सांगेल की बरेचसे मुलं असं ठरवतात की यार करून बघू किंवा असं करू तसं करू, तसं नसतंय. तुम्ही जे ठरवलंय ना ते तुम्ही प्रॉपर त्याच्यावर त्या ध्येयावर तुम्ही स्टिक राहिलं पाहिजे. नाही तर मुलांचं असतं की प्लॅन बी साठी हे करू, प्लॅन बी साठी ते करू. मला असं वाटतं की तुमचं जे एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे तोच तुमचा प्लॅन बी असला पाहिजे, किंवा प्लॅन बी नसलाच पाहिजे. तुम्ही सगळे प्लॅन बी तोडून टाकले पाहिजे, तुम्हाला जे करायचंय त्याच्यावर तुम्ही ठाम असले पाहिजे. आणि होतं, माझा स्वतःचा अनुभव आहे, मी कुठलाही प्लॅन बी न करता सरळ PSI वर कॉन्सन्ट्रेट केलं आणि ती पोस्ट आज मिळवली. बरोबर आहे सर. म्हटलं तसे ज्या क्षेत्रात आणि ज्या प्रांतात तुम्ही आहात जर का त्याच्यात तुम्ही झोकून देऊन काम केलं तर यश तुम्हाला मिळतच नक्की. सर नमस्कार, थँक्यू सर, तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिला आणि आमच्यावर संवाद साधला, त्याच्यामुळे टीम VGS ही स्टडी कडून तुमचे आभार आणि धन्यवाद. लवकरच तुम्हाला ट्रेनिंगला बोलवणार आहेत, त्या ट्रेनिंग मध्ये हे तुमचा असाच परफॉर्मन्स अगदी लाजवाब असेल याच्याबद्दल काही दुमत नाहीये, आणि महाराष्ट्राला एक चांगला दमदार खमक्या PSI मिळेल या तुम्हाला शुभेच्छा आणि सदिच्छाही. धन्यवाद. थँक्यू सो मच सर.